नमस्कार बाल मित्रांनो, तुम्हा सर्वांचे येथे मनपूर्वक स्वागत। 40 दिवसात वाचन लेखन या उपक्रमा अंतर्गत आज आहे दिवस 12वा, दिनांक आहे 23/12/2020। आपण या उपक्रमांतर्गत वाचन लेखन शिकणार आहोत, त्याच्यामध्ये आपण मूळाक्षर सुरुवातीला पाहत आहोत। मूळाक्षरांमध्ये काही व्यंजने आणि काही स्वर येतात, तर आज आपण एक स्वर पाहणार आहोत। आणि आपण आतापर्यंत मग कोणते कोणते स्वर पाहिले बरं, त्याची एकदा उजळणी करून घेऊयात। कोणते पाहिले हे पहा। पहिला स्वर पाहिला तो म्हणजे आचा आ, आणि याचं चिन्ह काय होतं रे, एक उभी रेष आचा। सो आ हा स्वर पाहिला, त्याचं चिन्ह पण शिकलो, त्याचं लेखन वाचनही केलं। दुसरा स्वर पाहिला, कोणता पाहिला रे आपण, काय आहे, ई हा स्वर पाहिला, याचं चिन्हही पाहिलं, एक उभी आणि हा टोपीसारखा आकार। नंतर आपण दीर्घही पाहिलं, हा स्वर पाहिला, बरोबर आहे की नाही, आणि याचं चिन्ह हे पाहिलं, बरोबर आहे की नाही। नंतर आपण कोणता स्वर पाहिला बरं, आठवा बरं, कोणता पाहिला रे, हा काय पाहिला, हा उ हा स्वर पाहिला आणि त्याचं चिन्हही पाहिलं, हे असं, बरोबर आहे की नाही। एवढे स्वर आपण पाहिलेले आहेत, त्याचं वाचन लेखनही शिकलेलो आहोत। आता आपण एक स्वरच पाहणार आहोत आणि त्याचं चिन्हही शिकणार आहोत। कोणता स्वर आहे हे पहा, हा स्वर हा आहे दीर्घ उ। काय आहे दीर्घ उ, हा होता ह्रस्व उ, हा आहे दीर्घ उ आणि याच चिन्ह आहे हे पहा। इथं एखादं व्यंजन, इथे एखादं अक्षर आणि त्याला खाली असा आकार, याला म्हणतात दीर्घ उ। अगोदर हे उ कसं येते ठळकपणे, कधी ते चिन्हाच्या रूपात येतं शब्दामध्ये, तर कधी ठळकपणे येतं। मग ठळकपणे कसं येतं हे अगोदर आपण पाहणार आहोत। चला तर मग वळूया पुढे। आता पहा मुलांनो, सुरुवातीला आपण एक फूल काढून घेऊयात आणि फुलामध्ये मी तुम्हाला काही चित्र, काही वस्तू दाखवणार आहे, त्यांची नावं तुम्ही सांगायची आणि मी ते लिहून दाखवणार आहे। पहा बरं मी कसं लिहिते आणि त्याच्यामध्ये ऊ कोठे आला हे तुम्ही ओळखायचं आहे। चला तर आता अगोदर फूल काढून घेऊया। सोपंच फूल आहे हे पहा, हा काढला गोल, हे पहा आपण काढलं फूल। आता चित्रामध्ये पहा बरं काय दिसतंय तुम्हाला, काय दिसतंय मुलांनो, ओळखलं का, किती छान आहे ना, काय आहे हे, कशा चित्र आहे बरं, ऊस, काय आहे ऊस, अगदी बरोबर, यापासूनच काय बनतं रे, गूळ। तुम्हाला आवडतो का रे गूळ, गोड आवडत असेल ना तुम्हाला, जास्त पण खायचं नाही बरं का गोड, पण गुळ खाय, साखरेपेक्षा गुळ जास्त खायचा। साखर सुद्धा उसापासूनच बनते आणि गुळही उसापासून बनतो, पण साखरेमध्ये आणखी काही वेगळं वेगळं केमिकल मिक्स केलेलं असतं, तसं गुळात नसतं शक्यतो। गुळात काही गुळात असतंही, पण गुळ हा साखरेपेक्षा चांगलाच आहे। हा गुळ कशापासून बनतो, तर उसापासून बनतो। तुम्ही हे शेत पाहिलं असेल ना उसाचं, पहा हे दिसतं पण खूप सुंदर। आता पुढचं चित्र पहा बरं काय दिसतंय रे, हा काय पडतोय, पाऊस, अगदी बरोबर, पाऊसात भिजायला आवडतं का रे बाळांना, तुम्हाला आवडतं ना, सगळ्यांनाच आवडतं, लहान मुलांना तर खूपच आवडतं। आता पहा
हा पुढे काय दिसतंय रे? हा हा आपण आणखी गणित शिकलो नाहीये, पण पहा गणितामध्ये ना काही काही अंक आपण घेतली आहेत बर का। हा आता हा कोणता आकडा आहे रे? नऊ आहे का रे? आणि हा नऊ आकडा कसा लिहितात बर हे पहा। असं लिहितात नऊ, याला नऊ म्हणतात है कि नाही। हा आहे मराठी मधलं नऊ, हा अंक आहे। मी मला नऊ फुलं दे, मला नऊ पेन्सिली दे असं जे बोलतो ना आपण अंकामधलं हे पहा, हे नऊ हे असं अक्षरी लिहितात बरोबर। आता पुढे पहा बर चित्रामध्ये काय दिसतंय। बापरे किती ऊन पडलंय ना, हा कसं रखरख रखरख ऊन दिसतंय। हे आहे ऊन, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप ऊन असतं बर, हे तुम्हाला माहितीच आहे। बाहेर सुद्धा निघावं असं वाटत नाही आपल्याला। आणि आता शाळेला सुट्टी असते उन्हाळ्यामध्ये, मे मध्ये असते कि नाही, तेव्हा खूपच ऊन असत। आता पहा पुढे काय रे? हा आहे उद, उदबत्ती पेक्षा थोडासा मोठा आकाराने असतो, पण याचा हे सुगंध खूप छान येतो। घरातलं वातावरण उद जर लावला ना तसं प्रसन्न बनतं। संध्याकाळी वगैरे, सकाळी, कोणी सकाळी कोणी संध्याकाळी कोणी दोन्ही वेळेस उद लावत। उद हा आता पहा पुढे काय आहे रे? ऊर। काय आहे ऊर? ऊर म्हणजे हृदय। आता पहा बर कोठे कोठे ऊ आले, आपण काय शिकत आहोत? दीर्घ ऊ, ह्याला ऊ, ह्याचा आपण ह्याला ऊ म्हणतो, आणि ह्याला ऊ फक्त ह्याचा उच्चार जोर देऊन करायचा, थोडासा सूर ह्याचा वाढवायचा। हा याच्यामधला आणि हा याच्यामधला आणि याच्यामधला फरक, हा काय असतो? ऊ असतो, आणि हा ऊ बरोबर। याचं चिन्ह असं म्हणजे हा आहे ऱ्हस्व, म्हणजे स्वर जास्त वाढवायचा नाही, आणि याचा ऊ। आता पहा मी कसं वाचन करते, ऊस। काय करते? ऊस। इथं ऊ आला, पहा आला की नाही हा ऊ? पाऊस, थोडासा जोर द्यायचा पाऊस। नऊ ऊन, ऊद, ऊर, समजलं? ऊ कसं, त्याचा उच्चार कसा। बर आता हे ऊ कसं काढायचं हे आपण इथं खाली पाहूया। हे पहा अर्धा गोल, खालून अर्धा गोल, थोडासा वरती न्यायचा, आणि हे पहा इथून असं झालं। जमते का रे तुम्हाला? काढा बरं माझ्यासोबत। आडवे रे हे तुम्हाला एक पान भरून काढायचं आहे, घरचा अभ्यास लिहायचं आणि पान भरून काढायचं। हे पहा घरच्या अभ्यासाला आपण काय लिहितो रे बाळांना? होमवर्क। इथं तुमचं नाव आणि एक पान भरून ऊ काढायचं बरोबर। आता आता आपण काय पाहिलं रे? हा ऊ ठळकपणे, हा ऊ ठळकपणे शब्दामध्ये कसा येतो हे पाहिलं। आता त्याचा एखाद्या व्यंजनाला ते जोडून त्याचा स्वराचा उच्चार कसा करायचा, त्या चिन्ह येतं आणि मग त्याचा उच्चार कसा करायचा यासारखाच असतो। आपण ते त्याचं थोडंसं वाचन करून घेऊयात। मग आतापर्यंत आपण कोणती कोणती हे शिकलोत बरं, व्यंजनं कोणती कोणती शिकलोत पहा। काय शिकलो रे? हे काय रे ओळखा बर, आपली उजळणी होऊन जाईल, आणि यालाच आपल्याला तो स्वर जोडायचा आहे। हा ऊ जो स्वर आहे, हा ऊचा स्वर, दीर्घ ऊचा स्वर आपल्याला ह्या शिकलेल्या व्यंजनाला जोडून त्याच वाचन पाहायचं आहे, शिकायचं आहे आणि लिहायचं पण आहे। बर हे क लिहिलं, हे म। आणखी कोणतं व्यंजन शिकलो रे बाळांनो? ल। हे काय? घ। र। ब।
न स एवढी स्वर हे सॉरी एवढी आपण काय शिकलेलो आहोत व्यंजन. आता यालाच काय द्यायचं रे हा दीर्घ उकार द्यायचा याला काय म्हणतात याचं काय नाव आहे मुलांनो दीर्घ उकार दीर्घ उकार म्हणतात याला या चिन्हाचं नाव दीर्घ उकार. यालाच काय लावायचंय आपल्याला काय जोडायचंय त्याचं आणि वाचन करायचंय याला दीर्घ उकार जोडून याचं वाचन करायचं आहे. हे पहा कला दीर्घ उकार हे पहा असा कू मला दीर्घ उकार मू लला दीर्घ उकार लू घला दीर्घ उकार घू रला दीर्घ उकार रचा इथं असतं पोटामध्ये रू बला दीर्घ उकार बू नला दीर्घ उकार नू सला दीर्घ उकार सु कू मू लू घू रू बू नू सु हे पहा आपण स्वर वाढवायचा दीर्घ उकार समजलं की नाही बाळानो तुम्हाला. तर आता याचं एक पान भरून इथं होमवर्क दिनांक तुमचं नाव आणि एक पान भरून तुम्ही मला हा पाठवायचा. अगोदर ल लिहिलं मी तुम्ही म लिहायचं काही लिहिलं तरी चालतं मागे पुढे असं काही नाही आहे पण आपण तसं शिकलोत ना म्हणून मी लिहिलं ते म्हणून तुम्ही लिहा असं बोलते बर. हे पहा मग घरचा मुलांना घरचा अभ्यास काय आहे एक पान भरून हे याचं हे पहा याचा सराव करायचा एक पान भरून आणि एक पान भरून हे जे आपण शब्द दिलेत का त्या फुलातील शब्दांचा सराव पाऊस नऊ ऊन ऊद. तर मुलांनो भेटूया उद्याच्या तासिकेला दोन नवीन मुळाक्षरासोबत. तोपर्यंत मस्त राहा नेहमी आनंदी राहा धन्यवाद. जूतों के फीते बांध कर कंधों पे बस्ते लाद कर